बुलेटिन मध्ये एक ताजी बातमी येते पुण्यातून। पुण्याच्या कात्रज परिसरात जलवाहिनी फुटलेली आहे। पुण्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी सध्या होताना दिसते, तर रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे आणि लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती सध्या समोर येते। आपण पाहतोय पुण्याची ही बातमी। पुण्याच्या कात्रज परिसरात जलवाहिनी फुटून पुण्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो परिसरात, कात्रज परिसरातली ही घटना। जलवाहिनी फुटलेली आहे त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना आपल्याला दिसते आणि रस्त्यावर, या एकंदरीत रस्त्यावर पूर्णपणे पाणीच पाणी झालेलं आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। पुण्याच्या कात्रज भागातील ही घटना, पुण्याच्या कात्रज परिसरात ही जलवाहिनी फुटलेली आहे त्यामुळे लाखो लिटर पाण्याचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय पुण्याची ही घटना। पुण्याच्या कात्रज परिसरात जलवाहिनी फुटलेली आहे। एकीकडे पूर्ण महाराष्ट्र पावसाची आतुरतेने वाट बघतोय, पाऊस होत नाहीये आणि अशा प्रकारे पाणी वाया जात आहे। पुण्याच्या कात्रज परिसरातली जलवाहिनी फुटून पुण्यात लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे आणि या लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे, रस्त्यावर पाणीच पाणी झालंय। पुण्याची ही घटना। पुण्याच्या कात्रज परिसरात ही जलवाहिनी फुटलेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे ही जलवाहिनी फुटली आणि यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। आपण पाहतोय पुण्याच्या कात्रज परिसरात ही जलवाहिनी फुटलेली आहे। पुण्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। पुण्याची ही घटना। पुण्याच्या कात्रज परिसरात ही जलवाहिनी फुटली आणि त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याची घटना घडली। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो पुण्याच्या कात्रज परिसरातली ही एक जलवाहिनी होती ती फुटलेली आहे आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी बाहेर येऊन रस्त्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे या लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे आपल्यासोबत आहेत। गोपाल, नक्की ही जलवाहिनी कशा प्रकारे फुटली आहे आणि काय सद्यस्थिती आहे तिकडे? या ठिकाणी कात्रज परिसरामध्ये जे रेनबो सर्कस आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची एक मोठी जलवाहिनी होती। त्या जलवाहिनी डॅमेज झाली आहे, ती जलवाहिनी खोदकामामुळे डॅमेज झाली का त्याच्याकडे पुरेसं दुर्लक्ष झालं त्यामुळे ती डॅमेज झाली, याचा सध्या महानगरपालिकेचे अधिकारी तपास करत आहेत। मात्र त्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती आहे होत आहे। लाखो लिटर जो पाणी आहे तो रस्त्यावर वाहून जात आहे। त्या ठिकाणी जो महानगरपालिकेचा जो पाणी पुरवठा विभाग आहे त्याचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले आहेत आणि ते त्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर करत आहेत प्राजक्ता। गोपाल, जसं तू सांगितलं तिथे खोदकाम सुरू आहे, नक्की कसलं खोदकाम तिथे सुरू आहे ज्यामुळे ही जलवाहिनी फुटली आहे? त्या ठिकाणी सध्या एक रेनबो सर्कस आहे आणि त्या ठिकाणी जलवाहिनी जात होती। काही लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी काही खोदकाम करण्यात आलं होतं त्यामुळे ही जलवाहिनी फुटली असावी असा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा देखील आहे। त्यामुळे हा जलवाहिनीला कुठेतरी तळ गेलं आणि जे लाखो लिटर जो पाणी आहे तो पर सेकंदाला वाया जात आहे प्राजक्ता। नक्कीच गोपाल, धन्यवाद दिलेल्या एकंदरीत सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पुण्याच्या कात्रज परिसरातली घटना, जलवाहिनी फुटलेली असून पुण्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी होताना आपल्याला दिसते आणि रस्त्यावर एकंदरीत संपूर्ण पाणीच पाणी झाल्याचं चित्र आपल्याला समोर आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live वर।